पेपर आपल्या विशेष स्तरावर जो आहे ते आपण बघत होतो. त्या पेपरमधील पहिलं प्रकरण, या प्रकरणामधील आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारण त्याचा अर्थ असेल, व्याख्या असेल, त्याची व्याप्ती असेल, आणि त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विकास जो आहे विकास टप्प्याटप्प्यानुसार कसा झाला आपण हे बघितलं. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व हे घटक जे आहे, हे घटक अभ्यासाचं आहे. आपण बघतो की आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाला जे आहे अतिशय महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे, कारण की आंतरराष्ट्रीय राजकारण हा एक स्वतंत्र किंवा स्वायत्त अभ्यास शाखा जी आहे ती स्वायत्त अभ्यास शाखा म्हणून नावारूपाला आहे. आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं किंवा विभिन्न जागतिक राजकारणामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या विषयाचं महत्व काय, किंवा हे विषय आपल्याला कोणत्या गोष्टींसाठी महत्वाचं आहे किंवा महत्वपूर्ण आपण हे अभ्यासणार आहोत. खालील हे जे मुद्दे आपण ब्लॅकबोर्डवर बघतोय या मुद्द्यांच्या आधारे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व जे आहे महत्व हे आपण समजावून सांगू शकतो किंवा समजू शकतो की आधुनिक काळामध्ये आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय समस्यांचे आकलन. की आधुनिक काळामध्ये आपण बघतोय की अनेक स्थित्यंतरे जे राजकीय व्यवस्थेमध्ये किंवा परिवर्तन जी आहेत परिवर्तन आपल्याला बघायला मिळतात. आता ही परिवर्तन जी आहेत परिवर्तन कधी सकारात्मक असतात, कधी नकारात्मक स्वरूपाचे असतात, म्हणजे धनात्मक असतात, तर कधी ऋणात्मक स्वरूपाचे असतात. आणि त्यामुळे आधुनिक काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप जो आहे, जो ढाचा जो आहे, जो स्ट्रक्चर जो आहे, संरचनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंवा स्थित्यंतरे बघायला मिळतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण जटिल आणि गुंतागुंतीचं झालेलं आहे, आणि हे जटिल आणि गुंतागुंतीचं झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक ज्या समस्या ज्या आहेत किंवा विविध ज्या समस्या ज्या आहेत त्या विविध समस्या ह्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजेच वैश्विक स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जर समस्यांचं आकलन जर करून घ्यायचं असेल किंवा समस्या आपल्याला समजून जर घ्यायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे विविध विवाद किंवा वाद जे उपस्थित जे होतात हे वाद जर आपल्याला समजून जर घ्यायचे असतील तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचं म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास तितकाच महत्वाचा किंवा ही बाब जी आहे ही बाब म्हणजे अभ्यासाची बाब जी आहे महत्वपूर्ण मानतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समस्यांचं नीट आकलन होण्यासाठी ते समजण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची गरज आहे किंवा महत्व आहे. दुसरं शांततेची प्रस्थापना. आपण बघतो की प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंत म्हणजे प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, आधुनिक काळ असेल, हा कालखंड जर आपण अभ्यासलं किंवा कालखंडाचा आधार जर घेतला किंवा कालखंड जर आपण जर लक्षात जर घेतलं तर किंवा या कालखंडामध्ये मानवी समाजाचा इतिहास आपण जर बघितलं तर या मानवी समाजाच्या इतिहासामध्ये मानवाची युद्धखोर प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती नेहमीच सामाजिक आणि जागतिक शांततेच्या मार्गामध्ये एक मोठा अडथळा आहे. त्यामुळे युद्धाच्या या दाहकतेपासून युद्धाच्या या अशा वातावरणापासून या भयमुक्त होता येईल का हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न विविध जाणकारांच्या दृष्टिकोनातून होता. ही जी युद्धाची दाहकता जी आहे युद्धाची दाहकता ही कमी व्हावी आणि संपूर्ण मानव जातीला या युद्धाच्या दाहकतेपासून मुक्त करण्यात यावं आणि चिरस्थायी स्वरूपाची शांतता निर्माण व्हावी यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व जे आहे हे महत्व चांगल्या प्रकारे आपल्याला सांगता येतं की आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास जो आहे या दृष्टीने सुद्धा शांततेची स्थापना किंवा शांततेची प्रस्थापना करण्यासाठी सुद्धा महत्वाची किंवा महत्व. तिसरं की राजकीय व्यवस्थेचं आकलन. दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले की पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय समस्यांचं आकलन करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरं शांततेची प्रस्थापना जी आहे शांततेची प्रस्थापना करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व जे आहे महत्व महत्वपूर्ण आहे. नंतर राजकीय व्यवस्थेचं आकलन हे करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाची किंवा अभ्यासाची गरज आहे. आपण बघतो की आधुनिक राजकीय व्यवस्था कशी आहे पाश्चात्य आणि पौर्वात्य देशामधील राष्ट्रांनी कोणकोणत्या राजकीय व्यवस्थांचा स्वीकार केलेला आहे यांचं आकलन जर व्हायचं असेल किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये आदान प्रदान प्रक्रिया ज्या आहेत त्या कशा घडून येतात
याचा आपल्याला नीट आकलन करायचं असेल किंवा अभ्यास जर करायचा असेल तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास जो आहे अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय की विविध देशांमधील विविध राष्ट्रांमधील ज्या राजकीय व्यवस्था आहेत या राजकीय व्यवस्थांचं आकलन होण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाची गरज आहे किंवा महत्त्व आहे. हा तिसरा मुद्दा. चौथी बाब की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या महत्वाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर राष्ट्रहिताचं ज्ञान आपण बघतो की केवळ राष्ट्रीय शक्ती आंतरराष्ट्रीय राजकारणाची व्याप्ती आपण जेव्हा अभ्यासली त्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्याप्तीमध्ये राष्ट्रहित हे सगळ्यात महत्वाचं म्हणलं आहे. जरी राष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रीय शक्ती किंवा नॅशनल पॉवर हे महत्वाचं मानलं गेलेलं असलं तरी राष्ट्रीय शक्तीची वाढ त्या त्या राष्ट्राचं राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठीच होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासामध्ये केवळ राष्ट्रीय शक्तीचा अभ्यास करून चालला जात नाही तर ही बाब जरी महत्वाची जरी असली तरी त्याच दृष्टिकोनातून राष्ट्रीय हित म्हणजे त्या त्या राष्ट्राचं राष्ट्रीय हित हे सुद्धा महत्वाचं मानलं जातं. की यामध्ये एखाद्या राष्ट्रहितासंबंधी की एखाद्या राष्ट्राची राष्ट्रहितासंबंधाची कल्पना कोणती आहे त्याबरोबर राष्ट्रहित साध्य करण्यासाठी तो कोणत्या मार्गाचा अवलंब करतो याचं ज्ञान होण्यासाठी आणि महत्तम राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी म्हणजे चांगल्यात चांगले मोठ्यात मोठे की चांगल्या प्रकारचं किंवा महत्तम राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणकोणते उपाय योजने आवश्यक आहे हे सुद्धा हे आंतरराष्ट्रीय संबंधामधून किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामधून याचं ज्ञान होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व तेवढंच वाढतं. राष्ट्रहिताचं ज्ञान जरी व्हायचं असेल की राष्ट्रहिताचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी किंवा पुढे नेण्यासाठी किंवा राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी कोणकोणत्या कृत्या किंवा शक्य किंवा कुठे कुठे टूल्स किंवा उपकरणं जे आहेत ते उपकरणं योजली पाहिजे यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्त्व हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून राष्ट्रहिताचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्त्व वाढते. नंतर मानवी व्यवहारांचं ज्ञान पाचवा मुद्दा आहे. मानवी व्यवहार की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आपण बघतो की सर्वच प्रकारची एक प्रकारची मुत्सद्देगिरी एक प्रकारचं अनाकलनीय डावपेच किंवा आणखी आपण असं म्हणूया की शहर आणि कक्षाचे राजकारण आपल्याला बघायला मिळतं. आता विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट राष्ट्रामधील नेते जे आहेत विशिष्ट प्रकारचा व्यवहार का करतात जसं हर्बर्ट साई यांनी बिहावरील अप्रोच मांडताना वर्तनवादी दृष्टिकोन मांडताना की वर्तनवादी दृष्टिकोनाची सैद्धांतिक परिभाषा करताना त्यांनी सांगितले की विशिष्ट परिस्थितीमध्ये मानवी स्वभाव असाय की मानवी स्वभाव किंवा आचरण जो आहे किंवा मानवी वर्तन असाय की विशिष्ट परिस्थितीला अनुसरून विशिष्ट घटनेला अनुसरून विशिष्ट सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक पार्श्वभूमीला अनुसरून त्याचं वर्तन ही निर्धारित केलं जातं किंवा निश्चित केलं जातं. त्याचबरोबर की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सर्वच प्रकारची मुत्सद्देगिरी जी आहे मुत्सद्देगिरी बघायला मिळते अनाकलनीय डावपेच बघायला मिळतो शह प्रतिशह बघायला मिळतो आणि त्याबरोबर विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट राष्ट्रामध्ये जे नेते असतील ते विशिष्ट प्रकारचा व्यवहार का करतात शह पक्षाचे राजकारण का करतात विकसनशील राष्ट्र आपली धोरणे का लागतात त्याविषयी सखोल आणि सूक्ष्म माहिती जर आपल्याला घ्यायची असेल किंवा सखोल आणि सूक्ष्म माहिती आपल्याला बघायची असेल किंवा अभ्यासायची जर असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे वळावं लागतं. म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्त्व जे आहे या दृष्टिकोनातून सुद्धा मानवी व्यवहाराचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा एखाद्या राष्ट्रामध्ये एखादं विचारवंत किंवा एखादं जागतिक स्तरावरचा नेता किंवा पुढारी हा त्या त्या राष्ट्राच्या अनुषंगून असताना राष्ट्रीय हित किंवा राष्ट्रीय सुरक्षा हे निश्चित करत असतो मग तो असं का वागतो त्याच्यामागची कारणे काय किंवा आचरणवाद आपण अभ्यासणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. मानवी व्यवहाराचं ज्ञान प्राप्त जर करून घ्यायचं असेल किंवा मानवी व्यवहाराची माहिती सखोल माहिती आणि सूक्ष्म माहिती जर अभ्यासायची जर असेल तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणं हे तेवढंच महत्वाचं किंवा महत्वपूर्ण बाब असतो. हा पाचवा घटक किंवा पाचवा मुद्दा. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या महत्वामध्ये परराष्ट्रीय धोरणांचे आकलन म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं आपण जसं बघितलं प्रत्येक राष्ट्राचं स्वतःचं असं एक परराष्ट्रीय धोरण असतं आणि परराष्ट्रीय धोरणाचा उदय जो आहे किंवा विकास जो आहे हा राष्ट्रीय हित संबंधातून होत असतो नॅशनल इंटरेस्ट म्हणून होत असतो. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण असते मग ते राष्ट्र विकसित राष्ट्र असो विकसनशील राष्ट्र असो मागास राष्ट्र असो
किंवा कोणतेही राष्ट्र असेल, त्या राष्ट्राचं स्वतःच असं परराष्ट्रीय धोरण असते. तर त्या परराष्ट्रीय धोरणावर किंवा परराष्ट्रीय धोरण निश्चित करताना त्यावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो, त्याचबरोबर एका राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणाचा प्रभाव दुसऱ्या राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणावर कसा पडतो, याचं संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी किंवा याचं संपूर्णपणे आकलन होण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधांकडे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास करणं तेवढंच अतिशय महत्वाचं किंवा महत्वपूर्ण मानलं जातं. त्यामुळे परराष्ट्रीय धोरणाचे आकलन जे आहे, परराष्ट्रीय धोरणाचे आकलन करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्व या पद्धतीतून किंवा या माध्यमातून समजलं जाते. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व जे आहे, महत्व हे सांगता येते. मी परत एक मुद्द्यांच्या अनुषंगाने थोडस रिपीट करतो की सर्वात प्रथम पहिला मुद्दा की आंतरराष्ट्रीय समस्या आपल्याला नीट समजून जर घ्यायची असेल तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचं अध्ययन करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर शांततेची प्रस्थापना जरी करायची तरी असली तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचं महत्व आहे. राजकीय व्यवस्था विविध देशामध्ये किंवा विभिन्न देशामधील ज्या राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्था नीट समजून घ्यायची असेल तर आपण आंतरराष्ट्रीय राजकारण अभ्यासल्याशिवाय अत्यंतर नाही. त्याचबरोबर राष्ट्रहिताचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, मानवी व्यवहाराचे ज्ञान करून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर शेवटचं महत्वाचं घटक की परराष्ट्रीय धोरणांचं आकलन जर आपल्याला करायचं असेल किंवा परराष्ट्रीय धोरण आपण जर नीट समजून जर घ्यायचं असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारण हा घटक किंवा महत्व जे आहे, महत्व किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हे अभ्यासावंच लागतो. अशा पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे महत्व जे आहे, महत्व आपण सांगू शकतो. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढच्या तासाला आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचे स्वरूप हे जे हा घटक जो आहे आपण हा घटक आपण अभ्यास करू. धन्यवाद.